जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिवाळी हा सण साधेपणाने साजरा करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा दिवाळी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने उपसचिव व संजय खेडेकर यांनी एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या 7 ते 8 महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहे. या दिवाळीचा दिवाळी उत्सव कोविड कालावधीत साजरा केलेल्या अन्य उत्सवाप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. दिवाळी उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी असेही नागरिकांनी आवाहन केले आहे.